जीवन या विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे, पण प्रगती करूनसुद्धा आज कोणाला स्वास्थ्य नाही, कोणाला शांती नाही, कोणाला सुख समाधान नाही। हे याचं कारण काय? याचं कारण आपल्या जीवनसंगीताचं स्वर बिघडलेले आहेत। ते एकच बिघडलेलं नाही, एक बिघडला तरी संगीताचे ते बेसूर होतं। इथे तर मला वाटतं सगळेच सूर बिघडलेले आहेत। लोकांना जग म्हणजे बरोबर माहीत नाही, लोकांना कुटुंबाचं माहीत नाही, म्हणून म्हणून जगामध्ये सर्व ठिकाणी भांडणदंडे वगैरे, कुटुंबामध्ये कोणाला स्वास्थ्य नाही, तिकडे कोर्ट कचऱ्यात आलेल्याच आहेत। त्यानंतर आपलं शरीराबद्दल अज्ञान, म्हणून रोगराई। नंतर इंद्रिय, ते इंद्रियांनी काय माहिती गोळा करायची ते न कळल्यामुळे ते नको ती माहिती गोळा करतात, अशी परिस्थिती। त्यानंतर बहिर्मन, मनच माहीत नाही तर बहिर्मन काय माहिती असणार? त्यामुळे मन माहीत नसल्यामुळे आज मनानेच सगळं सर्व गोष्टी होतात, त्याला अधिष्ठान मनच असतं। पण मनच जर माहीत नसेल तर सगळं जीवनच म्हणजे आपलं बेसूर होणार। अंतर्मन, अंतर्मन म्हणजे काय? मनच माहीत नाही तिकडे अंतर्मन तरी काय माहीत असणार? तर अंतर्मन हा विषय जो आहे तो प्रचंड महत्त्वाचा आहे, पण त्याच्याबद्दल लोकांना अज्ञान। आणि परमेश्वराबद्दल तर काय बघायलाच नको। म्हणजे तिकडे एक स्वर बिघडला तर संगीत बिघडतं, बेसूर होतं। इथे सातही सूर बिघडलेले आहेत, मग जीवन कसं होणार? म्हणून एके ठिकाणी म्हणतात डॉक्टर मर्फी, द रिझन देर इज सो मच केओस अँड मिझरी इन द वर्ल्ड इज बिकॉज पीपल डू नॉट अंडरस्टँड द इंटरॅक्शन ऑफ द कॉन्शियस माइंड अँड द सबकॉन्शियस माइंड। वेन दीज टू प्रिन्सिपल्स वर्क टुगेदर हार्मोनियसली, यू विल हॅव हेल्थ, हार्मनी, पीस, जॉय अँड हॅपीनेस, असं म्हटलं। म्हणजे केओस अँड मिझरी, कळलं की नाही? जिकडे तिकडे केओस आहे आणि मिझरी आहे, सफरिंग्स आहेत, रोगराई आहे, मारामारी आहे, खूर आहे, हाणामारी आहे, सगळं युद्ध लढाया, सगळं अनिष्ट चाललेलं आहे। आणि हे सगळं कशाचं लक्षण आहे? साती सूर बिघडलेत, सगळे बिघडलेले आहेत, बेसूर झालेले आहेत। म्हणून जीवन बेसूर, मग ह्याला उपाय आहे का? उपाय आहे। जिथे अपाय आहे ना तिथे उपाय असतो, आणि हा उपाय म्हणजे जीवनविद्या। मी मागण्या केल्याने सांगितलं की जीवनविद्येने परमेश्वराविषयी प्रथम घेतला। का घेतला? त्याचं मुख्य कारण असं आहे की परमेश्वर हा सूर इतका महत्त्वाचा आहे की तिकडे बिघडलं ना की पुढे सगळं बिघडत जातं। जसं गणित करायला घेतल्यानंतर हातचा धरायला एक आपण विसरलो, सर्व गणित चुकलं। केलं काय? एक हातचा एक धरायला विसरला, सगळं गणित चुकलं। तसं आपल्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्यालाच आपण विसरलो, तेच आपण धरायला विसरलो, त्या एकाला धरायला विसरलो, परिणाम काय झाला? जीवनाचं सगळं गणितच चुकलं। कळलं की नाही? जीवनाचं सगळं गणित चुकलं। म्हणून हा जो एक आहे तो धरायला शिका। तुकाराम महाराज तेच सांगतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। काय सुंदर आहे ते! म्हणतात आम्ही एकच धरला। कळलं की नाही? एक धरल्यावर बाकीचं सर्व आपोआप मिळत गेलं। इच्छा हवे ते जवळ आले, ऐसे केले विठ्ठले, असं वाटतं। म्हणजे एकाला तुम्ही धरा, मग बाकी सगळं सुरळीत होईल। पुन्हा आला एकाला धरायचं म्हणजे काय करायचं? हा एक कोण तुम्ही ईश्वर हृदयात आहे असं म्हणता, पण हृदयात ईश्वर आहे म्हणजे काय? प्रश्न आला, म्हणजे हृदय म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय? म्हणजे किती प्रश्न निर्माण होतात, पण लोकांना हे प्रश्न कधीतरी निर्माण झाले आहेत का? लोकांना हे प्रश्न कधी निर्माणच होत नाही। लोकांना फक्त उदी वसम अंगारे दुपारे यात्रा करायची एवढंच माहिती आहे, गंध लावायचं एवढं, याच्या पलीकडे जातच त्यांनी। परमार्थ हाच कर्मकांड करणं म्हणजे परमार्थ सगळ्या धर्मामध्ये झाल्या, फक्त आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सगळ्या धर्मामध्ये कर्मकांडालाच महत्त्व आलेलं आहे। आणि धर्माचं जे मुख्य तत्त्व ते सगळे लोक विसरून गेलेले आहे। धर्माचं मुख्य तत्त्व काय पाहिजे?
परमेश्वर, तर परमेश्वराची संकल्पना चुकलेली आहे हे मी मागल्या खेपेला सांगितलं. लोक कशालाही परमेश्वर म्हणतात, कशालाही परमेश्वर समजतात आणि परमेश्वर म्हणून काहीही करतात. त्याच्यातून काय निर्माण होतं, त्याच्यातून काहीतरी निर्माण होतं, ते चाललेलंच आहे, सध्या जे चाललं आहे ते काहीतरीच निर्माण होतं. म्हणून जीवनविद्येने या सर्व गोष्टीचा उलगडा केलेला आहे की परमेश्वर तुम्ही समजता तसा तो मुळात नाहीच. आज आपण परमेश्वर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सगळे देव येतात आणि काही धर्माचे लोक आहेत त्यांच्यासमोर काहीच येत नाही, कारण ते मूर्तीच मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासमोर काहीच येत नाही. आणि हिंदू लोकांच्या समोर काय येते, मूर्ती येते किंवा एखादा सद्गुरू महाराज वगैरे असं कोणतरी येणार, कारण की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर म्हणजे काय हे प्रत्येक धर्मामध्ये त्या संकल्पना वेगवेगळ्या गेलेल्या आहेत. आता मला तुम्ही सांगा, आंबा, आंब्याची नावं वेगवेगळी असतील, आंबा, आम, मँगो अशी निनय नावं असतील, पण वस्तू एकच, वस्तू एकच की नाही. आता आमचं घ्या ना, आमची नावं किती आहेत. पहिलं म्हणजे माझं पाळण्यातलं नाव मोरेश्वर, पण बळीपाडव्याला जन्माला आलो म्हणून वामन. आज सगळे लोक मला वामन ओळखतात, तर काही लोक जे आहेत ते मला मोरेश्वर म्हणून ओळखतात. नंतर घरामध्ये लोक मला आप्पा म्हणतात, कारण की नाही, घरामध्ये मला आप्पा म्हणतात, ऑफिसमध्ये साहेब म्हणतात, शिष्यमंडळी महाराज म्हणतात, आणि आमची बायको आम्हाला अहो म्हणते. म्हणजे मी एकच, किती नावं झाली, नावं अनेक झाली, पण नावं अनेक जरी झाली तरी एकच आहे हे कोणाला कळतं आहे. आज गणपतीचे भक्त म्हणजे चांगले बरं का, लोकात त्यांचा सन्मान आहे, ते सुद्धा देव एकच आहे असं म्हणायला तयार नाही. ते म्हणतात आमचा गणपतीच खरं म्हणतात, कळलं की नाही, गणपतीच खरं. म्हणजे विष्णू खोटा, शंकर खोटे, दत्त खोटे, म्हणजे सगळे कशा कल्पना चुकीच्या झालेल्या आहेत, कळलं की नाही. आणि बाकीच्या धर्माचे लोक तर आपली निंदाच करतात मूर्तीपूजक म्हणून, कळलं की नाही, आम्ही मूर्तीपूजक म्हणून आमची निंदा करतात. तर सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे चाललेलं आहे ते कशामुळे, परमेश्वरबद्दल अज्ञान, आणि हे अज्ञान सर्व दुःखाचं मूळ आहे, जगामध्ये सर्व समस्या आहे त्याचं मूळ आहे, सर्व संकटाचं मूळ आहे, सर्व आधीव्याधीचं मूळ आहे. हे जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत जगामध्ये हे चाललेलं आहे ना असं चालत राहणार. मग याला उपाय काय, याला उपाय जीवनविद्या. जीवनविद्येने तुम्हाला अचूक परमेश्वर म्हणजे काय ते सांगितलं, कारण की नाही. परमेश्वर म्हणजे काय असं जेव्हा जीवन हे सांगते की परमेश्वर हा निर्गुणपण आहे आणि सगुणपण आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझं आकारू म्हणू का निराकारू रे, आकारू निराकारू एक गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंद रे. अशा तऱ्हे त्यांनी म्हटलं आहे, स्थूल म्हणू का सूक्ष्म म्हणू अशा निर्णय त्यांनी म्हटलेलं आहे. तर दोन्ही शेवटी एकच आहे, पण एकच आहे म्हटल्यानंतर पुन्हा लोकांचा पुन्हा प्रश्न पडला की हे सगळं जर जगामध्ये सगळीकडे परमेश्वर विश्वरूपाने भरलेला जर आहे तर जगात तंटे बखेडे का, मारामाऱ्या का, युद्ध लढाय का, तंटे बखेडे का आलं. जर सर्व ठिकाणी देव भरलेला आहे तर हे कसं चालतं मग, म्हणजे इथे काहीतरी गफलत आहे, इथे काहीतरी गफलत आहे. ज्या अर्थी सर्व ठिकाणी देव भरलेला आहे त्या अर्थी सर्व ठिकाणी आबादी आवाज पाहिजे, पण आबादी आवाज आहे का, नाही. मग काय आहे आबाद हवी, आम्ही लहानपणी खेळत होतो आबाद हवीचा खेळ, कारण की नाही, तो बॉल घ्यायचा आणि मारायचा त्याला आबाद हवी म्हणायचं, तो चुकवायचा हा खेळ, मारायचं एकाने चुकवायचं दुसऱ्याने त्याला आबाद हवी म्हणतात. तर आता ही सगळ्याच आबादोबी चाललेली आहे.
आणि म्हणून परमेश्वर म्हणजे काय आहे जीवनविद्येने अचूक सांगितलं. परमेश्वर निर्गुण आहे आणि सगुण आहे. निर्गुण आहे म्हणजे काय, त्याला आकार नाही, तो निर्गुण आहे म्हणजे त्याला गुण नाही असं लोक म्हणतात पण ते खरं नाही. आकार निराकार आहे म्हणजे त्याला आकार नाही हे खरं नाही. निर्गुण आहे म्हणजे त्याला गुण नाही हे खरं नाही. अदृश्य आहे तो दिसत नाही, कळलं की नाही, पण हेही खरं नाही, तो अदृश्य आहे. पण सांगायचा मुद्दा तो अदृश्य आहे, तो निराकार आहे, तो निर्गुण आहे, तो सर्वव्यापी आहे, असे त्याला जी उपाधी जोडलेली आहे. म्हणजे त्याचं वर्णन करता 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 शेवटी काय सांगितलं, तो अनंत आहे, इनफिनिट. परमेश्वर कसा आहे, इनफिनिट, त्याला अंतच नाही, त्याला सुरुवात नाही आणि शेवट पण नाही. तसं त्याने निर्माण केलं हे जे विश्व आहे ना, त्यालासुद्धा अंत नाही आणि शेवट नाही. लोक म्हणतात प्रलय होईल, जगाचा नाश होईल वगैरे वगैरे वगैरे, पण आमच्यामध्ये विश्व हे चालतच राहणार, कारण तो परमेश्वराचा आविष्कार आहे. कळलं की नाही, हे जग ज्याला आपण म्हणतो हे जग नव्हे, मग काय आहे जगदीश, हे विश्व नव्हे विश्वंभर, हे जन नव्हे जनार्दन, असं म्हटलं ना एका ठिकाणी. तर आपण ज्याला जग म्हणतो ते जगदीश आहे, मग त्याचा नाश कसा होईल, मग त्याचा नाश कसा होईल, नाश होणारच नाही. म्हणून जगाचाही नाश होणार नाही, देव तर अनंतच आहे. तर आता जग म्हणजे काय, देव म्हणजे काय वगैरे पुढे पुढे विषय येणारच आहे. तर हा जो परमेश्वर आहे हा निर्गुण आहे, पुन्हा तो सगुण पण आहे. आता तो सगुण कसा आहे, आपण ज्याला निराकार म्हणतो ना, तो निराकार म्हणजे आकार नाही असा त्याचा अर्थ नाही. निराकार म्हणजे सर्व आकार जे तुम्हाला दिसतात ते जेथून उदयाला येतात त्याला निराकार म्हणतात. हे ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं आहे, जेथूनी चराचर त्यासी भजे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथूनी चराचर त्यासी भजे. म्हणून हा जो निर्गुण आहे निराकार आहे, निराकार याच्यामध्ये त्याला आकार नाही, कळलं की नाही. पण ते तो जेव्हा व्यक्त होतो तेव्हा सगळे आकार जे आहेत ते तेथून उदयाला येतात. तर जन्मस्थान ते आहे, कळलं की नाही. आई एकच असते, मुलं पाच मुली पाच मुलगे विविध झाले की नाही, आई एकच. आई एक जर एवढ्या मुलांना जन्म देते तर परमेश्वर जो आनंद आहे तो किती जन्माला घालत असेल, अनंत. म्हणून जगामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर सगळं अनंत आहे, विश्व अनंत आहे, विश्वामधले चर अनंत आहे, अचर अनंत आहे, पशु पक्षी अनंत आहे, एकाच जातीचे कावळे तेही अनंत आहेत, झाडावरची पानं मोजता येतात का, आपल्या डोक्यावरचे केस मोजता येतात, सगळं अनंत, कळलं की नाही. हे अनंत जे आहे म्हणजे आकाराला आलेलं आहे, ते निराकारातून आलेलं आहे, कळलं की नाही. निराकारातून सगळे आकार आले. निर्गुण सगळे गुण जे आहेत ना, ते सगळे गुण चांगले वाईट सगळे गुण हे त्या निर्गुण स्वरूपातून उदयाला आलेले आहेत. म्हणून जगामध्ये चांगलं आणि वाईट आहे, जगामध्ये चांगलं आणि वाईट आहे, कारण तिथून ते उदयाला आलेलं आहे. म्हणून जगामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तो निर्गुण आहे, अदृश्य आहे. जे दृश्य आहे ते जे अदृश्य तत्व आहे तिथून ते उदयाला आलेलं आहे. अखंड आहे, त्याला खंड नाही, कळलं की नाही. हे आकाश आहे, आकाशाला खंड आहे, आकाशाला खंड नाही. तसं परमेश्वराला खंड नाही, अखंड आहे, अमर आहे, कळलं की. त्याला मरण नावाची गोष्ट मृत्यू नावाची गोष्ट त्या तत्वाला माहीत नाही. ते अजर आहे, ते कधी म्हातारच होत नाही. ते आत्मतत्व जे आहे, ईश्वरी तत्व आहे, परमेश्वर ज्याला म्हणतात देव म्हणतात, तो अजर आहे, तो कधी म्हातारा होत नाही, तो अमर आहे.
हे सगळे जे अजर आहे म्हणजे काय अजर म्हणजे कधीही म्हातारा होत नाही अमर कधीही मरत नाही अखंड त्याला खंडत नाही असा आहे निरुपाधिक त्याला कसली उपाधीच नाही तो निर्गुण अवस्थेमध्ये त्याला कसली उपाधीच नाही त्याला सगळी उपाधी सगुण झाल्यावर होतं असं हे परमेश्वराचं जे वर्णन आहे आता मला सांगा हे आपण ऐकल्यानंतर काय समजलं आपलं काही समजत नाही काहीच समजत नाही पण निराकार आहे पण जिथून सगळे आकार येतात ते तत्व निराकार आहे म्हणजे काय आला प्रश्न प्रश्न तसा येतो तर हा जो निराकार परमेश्वर जो आहे हा निराकार असल्यामुळे त्याला कोणी पाहू शकत नाही तो पाहण्याचा विषय नाही तो डोळ्याला दिसत नाही आतापर्यंत कोणाला दिसला नाही याच्यापुढे कोणाला दिसणार नाही कितीही सायन्स पुढे गेलं ना तरी त्या तत्वापर्यंत ते पोचणारच नाही ते शोध लावतील काय 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 पण ते जे तत्व आहे परमेश्वरी तत्व की ज्याच्यामुळे जग चाललेलं आहे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी वर्म हे जाणूनी शरण आलो नामदेव महाराज किंवा चाले शरीर कोणाची हे सत्ते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण एक जसं हे सगळं जगामध्ये ही जी सत्ता म्हटलेलं आहे की चाले शरीर कोणाची सत्ते आता हे जग कोणाच्या सत्तेने चालतं हे जग कोणाच्या सत्तेने चालतं ज्याच्या सत्तेने जग चालतं ना तो परमेश्वर साहजी गोष्ट आहे कारण की नाही पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते म्हणून आपण आज जिवंत आहोत आपण आपल्याला सगळे ऋतू प्राप्त होतात दिवस रात्र प्राप्त होतात हे कोणाच्या सत्तेने चाललं आहे तुझ्यामुळे माझ्यामुळे किंवा माझ्या बापामुळे कोणामुळे चाललं आहे तुझी या सत्तेने वेदासी वर्णे सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते हा जो आहे ना त्याला देव म्हणतात त्याला परमेश्वर म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा डोळ्याला दिसण्याचा विषय नाही ती सत्ता डोळ्याला दिसतच नाही किती तुम्ही प्रयत्न सत्ता डोळ्याला दिसणार नाही कारण तो डोळ्याला पाहण्याचा विषयच नाही मी हवा पाहिली असं कोणी सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला का हवा पाहण्याचा विषयच नाही गुरुत्वाकर्षण शक्ती पाहण्याचा विषय आहे नाही तो कोणी पाहू शकत नाही म्हणजे ते हे पाहू शकत नाही तिकडे परमेश्वर काय पाहणार ते जाऊ दे जिथे आपण आपली पाठ पाहू शकत नाही आपली पाठ आपल्याला दिसते आरशातसुद्धा दिसत नाही पाठीमागं बघून वय तरी तेव्हा ते दिसत नाही आणि आरशात दिसतं ते प्रतिबिंब असतं ते बिंब नसतं अहो ते जाऊ द्या पाठीमागचं जाऊ द्या आपल्या कपाळावरचं तरी दिसतं काय आपल्या कपाळावरचं तरी दिसतं काय म्हणून काय सांगतात तुझ्या कपाळावर लिहिलेलं आहे म्हणून काय सांगतात आपले वाढवडील तुझं सगळं जे आहे ना ती सटवी येते आणि कपाळावर लिहून जाते असं जे म्हटलेलं आहे ना ते खरोखर सटवी वगैरे कोणी येत नाही आणि कोणी लिहित बीत काय नाही पण तो एक म्हणण्याचा एक प्रघात आहे म्हण आहे त्याला आपण म्हणी म्हणतो की नाही तशी एक ती म्हण आहे तुझ्या कपाळावर जसं डोक्यावर हात ठेवला असं म्हणतात ना त्या महाराजांनी डोक्यावर हात ठेवला आणि साक्षात्कार झाला असं हात ठेवून साक्षात्कार होतो का पण ती म्हणण्याची पद्धत आहे आपण म्हणतो त्याने मला आपण विचारतो एखाद्याला अरे तुला त्यांनी काय कानमंत्र दिला आपण विचारतो की नाही तुला काय कानमंत्र दिला म्हणजे काय कानात मंत्र सांगितलं असं नाही कानमंत्र म्हणजे तुला काय युक्ती सांगितली तुला काय गुपित सांगितलं असं आपण विचारतो तसं पण कानमंत्रचा अर्थ काय झाला आज लोक कोणाची बुवा कानात मंत्र सांगतो गुरु झाला पण कानमंत्र याचा अर्थ असा की तुला ज्ञान काय दिलं गुरु देते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जायचे कानमंत्र देणं म्हणजे ज्ञान देणं
पण प्रथा काय आहे, तुला कानमंत्र काय दिला की नाही, तसं कपाळावर लिहिलं हे प्र म्हणण्याचं एक म्हण आहे ती. प्रत्यक्षात सटवी येत नाही आणि प्रत्यक्षात कपाळावर काही लिहित नाही. जे काही आपण जे लिहितो बिहितो ना, ते आपल्या ठिकाणी जी एक दिव्य किंवा आपल्या ठिकाणी एक सूक्ष्म अशी जाणीव आहे, त्या जाणीवेवर सगळं लिहिलं जातं, कारण की नाही. आणि ते कोणाला पुस्तक पण येत नाही, ते कोणाला पुस्तक पण येत नाही. आता विषय येणार आहे हळूहळू, तो आपण नंतर बघू. तर अशी ही जीवनविद्या, कारण की नाही, सर्व समस्यावर उपाय, सर्व आधीव्याधीवर उपाय, सर्व दुःखावर उपाय, सर्व संकटावर उपाय, सुखाला कारण ज्ञान, अशी ही जीवनविद्या. तुम्हाला हवी की नको हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार.